हिंदू धर्मात अनेक सण उत्सव साजरे होत असतात. प्रत्येक सणाला अनन्यसाधारण असं महत्व असतं. आता गणपतीचा उत्सव जवळ येतोय. बाप्पाच्या स्वागतासाठी अनेक वाद्यांचं वादन केलं जातं. यामध्ये ढोल, ताशे, नगारा, लेझिम यांचा समावेश असतो. मात्र तुम्हाला माहित आहे का, पुण्यात शंखनाद नावाचं एक पथक आहे. होय, केशव शंखनाद पथक. तुम्ही म्हणाल की पूर्वीच्या वेळी शंखनाद हा पूजेच्या वेळी किंवा युद्धाच्या काळात केला जायचा. मात्र केशव शंखनाद पथक शंखनाद करून पारंपरिक वाद्याचं वादन करून परंपरा जपतोय. शंखनाद पथक म्हणजे शंख वाजवणाऱ्यांचं पथक. आजपर्यंत आपण फक्त ढोल, ताशा पथक, ध्वज पथक, लेझिम पथक असं ऐकून होतो आणि बघितलंही होतं. पण शंखनाद पथक पूर्णपणे एक पौराणिक, ऐतिहासिक, धार्मिक शंखवाद्य संघटितपणे वाजवणाऱ्यांचं पथक आहे. आपली धार्मिक, ऐतिहासिक, पौराणिक वाद्य का आणि कशासाठी वाजवली जात होती आणि त्याने आपल्या आरोग्याच्या दृष्टीने काय फायदे होतात, यासाठी पथकाच्या माध्यमातून शंखाचा प्रचार प्रसार व्हावा या उद्देशाने केशव शंखनाद पथक सुरू झालं. 2017 पासून हे शंखनाद पथक कार्यरत आहे. गणेश उत्सव काळात पुणे महानगरातील प्रमुख गणेश मंडळांच्या आरतीला उपस्थित राहून शंखनाद करतातच. याबरोबरच विसर्जन मिरवणुकीत मानाच्या गणपतींना स्थिर वादन देखील करतात. आता मंडळाची चर्चा देखील दिल्लीपर्यंत गेलीय. मागील काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुणे दौऱ्यावर होते. यावेळी शहरातील ओंकारेश्वर मंदिरात त्यांच्या समोर वादन केलं. त्यांना देखील ते आवडलं. आता येत्या जानेवारी महिन्यात अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या मूर्ती स्थापनेवेळी देखील तुम्ही या असं तोंडी आमंत्रण देखील अमित शहा यांनी शंखनाद पथकाला दिलंय. शंख वाजवणे हे हिंदू परंपरेमध्ये खूप मोठी परंपरा आहे. ही लुप्त झालेली परंपरा आहे. ही 5-6 वर्षापूर्वी आम्हाला सुचली की जेव्हा आपण महाआरती करत असतो, तर महाआरती करत असताना देवळामध्ये सगळे रणवाद्य वाजवले जायचे, धार्मिक वाद्य वाजवले जायचे. पण काही कालांतराने आपण मॉडर्न होत चाललोय आणि ह्या आरतीचा आपल्याला विसर पडत चाललाय. म्हणून आम्ही हे संकल्पना सुचली आणि प्रत्येक महाआरतीमध्ये अधिष्ठान जिथे देवाचं असेल तिथं शंख वादन, घंटी वादन, शिंगी वादन, नगाडा वादन या चालू व्हावं याचा प्रचार प्रसार करण्यासाठी 2017 पासून आम्ही हे केशव शंखनाद पथक नागरिकांसाठी मोफत प्रशिक्षण म्हणून आमचं केंद्र ओंकारेश्वर महादेव मंदिर शनिवार पेठ इथं आहे आणि गेले 5 वर्ष आम्ही अविरतपणे हे मोफत प्रशिक्षण देण्याचं कार्य करतोय. आणि आमची अशी स्वतःला मान्यता आहे की धार्मिक सगळे रणवाद्य असतील, जेव्हा काही सांस्कृतिक वाद्य असतील, धार्मिक वाद्य असतील, ते आपल्या या आताच्या समूहापुढे यावं आणि परत आपण एक धार्मिकतेच्याकडे वळत जावं, जेणेकरून आपली संस्कृतीचा भान आपल्या सगळ्यांना राहील. आपण जसं एक कुठलंही कार्य करत असताना निःशुल्क कार्य, धार्मिक कार्य कधी शुल्क घेऊन करत नसतो, याला एक सन्मान असतो, एक मान असतो. आणि कुठलं कार्य करत असताना आम्ही संघाचे स्वयंसेवक आहोत आणि हे कुठलंही काम करत असताना आम्हाला वाटत नाही की आम्ही समाजाकडनं त्याचं शुल्क घ्यावं. आणि आमचं असं म्हणणं आहे की ही परंपरा ही पुढच्या पिढीपर्यंत जावं म्हणून आम्ही मोफत प्रशिक्षण ठेवलं आहे. ह्या आपल्या पथकात वय वर्ष 6 पासून ते 86 वर्षापर्यंत सगळे तरुण आणि तरुणी सगळे आहेत. की आपली जी काही धारणा आहे की वयस्कर लोकांनी वाजू नये किंवा लहान नाही, असं काही नाही. ज्याच्या ज्याच्या मनुष्याच्या तोंडातनं हवा फुगण्याची क्षमता आहे ते सगळे लोक हे शंख वादन करू शकतात. पूर्वीपासून फक्त शंखातनं ओंकार आवाज कसा काढायचा आणि ओम ध्वनी ब्रह्मनाद त्याला म्हणतात, ब्रह्मनाद करायचा. पण आम्ही थोडंसं 1-2-4 वर्ष याच्यावर रिसर्च केला की कुठल्या पद्धतीने आम्ही वाजवलं तर आपल्या शरीराच्या कुठल्या भागावर, कुठल्या आतल्या आतड्यांवर ताण पडेल आणि जेणेकरून आपल्या त्या शरीरावर तो उपयोग होईल. शंख फक्त वाजवण्यासाठी नाहीये, ध्वनीसाठी नाहीये, तर या शंख वाजवण्यावर माझा आत्मक शरीर, आंतर शरीरावर काय काय परिणाम होतो, त्याचे किती गुण आहेत, ते आम्ही या पथकाच्या माध्यमातून समाजाला सांगत असतो. जेणेकरून आपण जसं एक उदाहरणार्थ शंखामध्ये जर रात्र पाणी भरून ठेवलं आणि आपण जर तिथे प्यालो तर शंख हा वैज्ञानिकदृष्ट्या कॅल्शियम आणि फॉस्फरस पासून तयार झालेला आहे. याच्या कॅल्शियमचं प्रमाण जास्त आहे. जर आपण पाणी प्यालो तर आमच्या माहितीनुसार किंवा आम्ही जो अभ्यास केलाय त्याच्यानुसार शंखातलं पाणी पिलं तर तुम्ही 1 महिना जेव्हा कॅल्शियमच्या गोळ्या खातात तर आठवड्याभर तुम्ही शंखातलं पाणी पिलं तर तुमच्या शरीराला तेवढं कॅल्शियम मिळतं. असे बरेच वैज्ञानिक कार्य आणि धार्मिक कार्य आहे. या शंखाच्या माध्यमातून खूप काही उपाय आहेत. शंख भस्मने शरीराच्या वरच्या सुरकुत्या जातात. असे बरेच कामे आमच्या पत्रकात ते सगळं नमूद केलंय की शंख वाजवल्यापासून आणि शंखाच्या उपयोगातून आपल्या काय काय एनर्जी येते, पॉझिटिव्ह एनर्जी, या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या वेबसाईट आणि फेसबुक पेजवर पण टाकतो. ह्या वर्षी महाशिवरात्री निमित्त
ओंकारेश्वर भगवानाच्या दर्शनाला आपल्या हिंदुस्थानातले गृहमंत्री माननीय अमित जी शहा आले होते आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या शिवरात्री निमित्त ओंकारेश्वर देवस्थान ट्रस्टने आम्हाला सेवा देण्यासाठी शुल्क वाढवण्याचे ठरवलं होतं. तर आम्ही केंद्र सरकारला विनंती केली श्रीराम प्रभू रामचंद्र जेव्हा आपल्या स्थानी विराजमान होतील तर आम्ही आमची इच्छा व्यक्त केली आहे की आमचं केशव शंखनाद पथकाने या सुवर्ण काळी त्या सुवर्ण क्षणी शंखवादन करावं.